आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये संजीव ठाकूरांची चौकशी होण्याची शक्यता. पुणे पोलीस संजीव ठाकूरांची चौकशी करण्याची शक्यता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसीय पुणे दौऱ्यावर. विविध लष्करी संस्था कृषी विद्यापीठाला भेट देणार. दुपारच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन होणार. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना. विकसित भारत संकल्प यात्रा शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्याच्या सूचना. माहितीमध्ये म्हाडा विधानसभेच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता. अजित पवार गटानं बबनराव शिंदेना तिकीट दिल्यास संजय कोकाटेंचीही शिंदेविरोधात निवडणूक लढण्याची भूमिका. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडेंना 5व्यांदा दिलासा. वानखेडेंना अटकेपासूनच्या अंतरिम संरक्षणामध्ये उच्च न्यायालयाकडून 10 जानेवारीपर्यंत वाढ. मुंबई गोवा महामार्गावरील ठेकेदार पुन्हा बदलला. आरवली ते काटे या पॅकेजसाठी नवीन ठेकेदार नेमण्यास परवानगी. 35% काम झाल्यानं दुसऱ्यांदा बदलला ठेकेदार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडेला जामीन मंजूर. शिक्षण विभागामध्ये नोकरी लावण्याचा आमिष दाखवत 5 कोटींची फसवणूक केल्याचा दराडे यांच्यावर आरोप. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा. पुसरच्या भोजला गावामधील शेतकरी निखिल ठाकरेंची केळीची बाग पावसामुळे भुईसपाट, तर उमरखेड महागावमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. नागपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकांचं सर्वाधिक नुकसान. रामटेक आणि मौदा तालुक्यामध्ये कापणीला आलेलं पीक आडवं.